पिंपरी चिंचवडच्या पिंपरी वागेरेमधील म्हाडाचा हाच प्रकल्प, हा प्रकल्प हायर इन्कम ग्रुपसाठी असल्यामुळे अतिशय भव्य दिव्य असा हा प्रकल्प आहे। म्हाडाकडून हा प्रकल्प बनवण्यात आलेला आहे। जवळपास 900 सदनिका या प्रकल्पामध्ये आहेत, 135 कुटुंब सध्या या ठिकाणी राहायला आलेले आहेत। मात्र हायर इन्कम ग्रुपसाठी हा प्रकल्प असतानाही इथल्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे। नेमक्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊया। इथं जे काही नागरिक जमा झालेले आहेत त्यांच्याकडून काय सांगाल, काय समस्या आहे? समस्या तर भरपूर प्रमाणात आहेत। हा प्रीमियम प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही याला ॲप्लाय केलेला आणि लॉटरीमध्ये ॲप्लाय केलेला आणि रजिस्ट्रेशनच्या वेळी पण आम्हाला कुठलीही ट्रान्सपरन्सी, म्हणजे म्हाडा नेहमी म्हणत असतं की आमची ट्रान्सपरन्सी आहे त्यांच्या लोगोमध्येच आहे, काही पारदर्शकता आम्हाला दिसली नाही आहे। आम्हाला रजिस्ट्रेशनसाठी बऱ्याच वेळा जावं लागलं आणि एवढं सगळं करूनसुद्धा आम्हाला जो प्रोजेक्ट मिळाला आहे त्याच्यातली महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या। पाणी या प्रोजेक्टला PCMC ने दिलंच नाही, त्याच्यामध्ये क्लिअरली आम्हाला लिहिलेलं आहे की 2011 पत्रावर मनपाकडे पाणी उपलब्ध नाही असे शेरांकन केलेले आहेत। हे कोणी शेरांकन केले? गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ कार्यकारी अभियंता 02 यांनी केलं आहे। म्हणजे या प्रोजेक्टला पाण्याशिवाय परमिशन दिली आहे आणि गेल्या वर्षी 2020 याला एक ॲफिडेव्हिट दिलं म्हाडाने की आम्ही पाण्याची जिम्मेदारी घेतो आणि त्या ॲफिडेव्हिटवर NOC दिली आहे। त्या NOC वर ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं आहे, म्हणजे हा OC दिलेला आहे। मग हे फार मोठं आमच्याशी धोका आहे। PCMC नागरिकांच्या याच्यावर हात वर करू कसं शकतं? आणि जर अशा समस्या असतील तर बिल्डिंगला परमिशन का देतात? हाही आहे, म्हणजे हा आमचा म्हाडाची तर समस्या आहे पण ही या एरियातली PCMC च्या सगळ्या एरियाचीच ही समस्या आहे। आणखी काही नागरिक आहेत, नेमक्या त्यांच्या काय मागणी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची सध्या? पिण्याची पाण्याची सोय इथे व्यवस्थित नाही आहे। आमची इथले राहणारे नागरिक म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला पिण्यायोग्य पाणी इथे म्हाडाने किंवा शिरकेने पुरवण्यात यावं, ज्याची व्यवस्था आत्ता सध्या या प्रिमायसेसमध्ये नाही आहे आणि ती बेसिक गोष्ट आहे जी की इथे लॅक होती आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतोय की नागरिकांनी मोठ्या उत्साहानं या म्हाडा प्रकल्पामध्ये घरं घेतली खरी, मात्र पाण्याची मुख्य समस्या आहे तिचीच पूर्तता म्हाडाकडून किंवा विकसकाकडून होताना दिसत नाही। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। छत्रपतींचा विचार म्हणजे